बाई बाई बाई, बाई। माथ्यावर आले आणि हे आमचं कुठं गावभर हिंडत आहे काय माहिती फार काम करून करून माझा जीव नुसता बाई तागलाय रोज उठायचं सकाळचं सकाळपासून जनावरांचं चा, आवरायचं भांडे कुंडे आणि मेला नुसतं गावभर हिंडत असतो मेला किती काम किती काम बरं मातच नि किती काम करावं बरं बापाने एवढं आहे मला नुसतं एवढ्या मोठ्या घरात वाढलेली पण या मेल्याकडे आले आणि या असं करावं लागत आहे मला उत्पन्नाचा पत्ता नाही गावभर हिंडतो नुसतं मोकळ्या कुत्र्यासारखं आपलं लोकांनी किती हे केलं प्रगती केली हे केली याच्या डोक्यात काही प फरकच पडत नाही मेल्याच्या आई बाई बाई कधी येणार आता जेवणाची वेळ होऊन गेली जेवायचं सुद्धा भांड राहत नाही आहे माणसाला बरं मी म्हणते हां एवढं काय गावभर मी फुकत बसायचं बरं इकडे तिकडे याच्या त्याच्यामुळे नुसतं मोठा आहे की करायची ढवळे कपडे घालायचे हिंडायचं आणि याला मग वाटतं कमीच मोठा बाजीराव चवला धाव मेलेला असं करून आणलं मला नुसतं असं वाटतं आई बापांनी लिहि ढकलून दिलं असं तर बरं झालं असतं एकदाची कटकट मिटली असते माझ्या आयुष्याची डवळे कपडे घालून मिरतं आणि त्याला वाटतं अरे परत वरून काही बोलायला जावं तो म्हणतंय कसं ए काही बोलायचो नाही बरं का लायकी राहायचं भाई फार जीव माझा कसून गेला आहे नुसता ह्याचं करून 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 कधी येतं काय माहिती आहे मला मुडदा सविता ए सविता पाणी आण बाजीराव आमचं बाई 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 आले उकळलं फुकून हा पाणी आणायला सांगितलं बाकीचं लेक्चर नाही विचारलं ले। काम धंदा मला हो नाही तुम्हाला पाहिजे हो काही लाजलाज लज्जा लोक पहा केवढी प्रगती केली गावामध्ये बघा ना त्यांनी केवढी गाडी आणली ट्रॅक्टर आणला हा गाई मशी आण आपलं बघा हे पाहिलं का हे घर पाहिलं तुझ्या बापाला दिलंय का बाप कशाला काही दिलं बापा नका माझ्या आता सांगून ठेवते असे फक्त डवळे कपडे घालायचे म्हणायचे मी मोठा पाटील खिशात आण आहे का खिशात आहे आना अग नाही लागत कपडे लागतात फक्त कपडे लागतात मान का मोडा ना मग तिकडं काय मान का ना ढवळे कपडे धुवून धुवून पर हाती हे झाले बघा नुसतं गावभर हिंडाळण्यासाठी ढवळे कपडे घालून फिरायचं माय मी म्हणून तर राहिले तुमच्या घरात नाही तर या अशा घरामध्ये कोण राहिलो हा जाईन तुझ्या बापाच्या घरी काय राहते बापाने ना तुमच्या दावणीला बांधून मला काय बांधलं मी घरी ए झाली खडखड खडखड करत असं बळ नाही लावला माझ्या आई-बापांनी माझे आई-बाप म्हणले ज्या घरात जाशील बाई तिथून डायरेक्ट मुर्दास तुझा वायर पडल आता मला तुझ्याच घरामध्ये मारावं लागलं आणि ते तवच माझा मुर्दा बाहेर येईल नी बाई फुटे ढबडा ला सारखी नुसती बन बनस करत ना काही माती फुटी जात नाही अहो पाऊस पाणी आता सुरू होईल हा काय आहो हे एका दिवशी दोघांच्या बी उरावर पडल ना अंधार पडला तर मेले ते मेले दुसरे करून आणिन तुम्हाला तर ते लागतच आणि तसे बेगंज गावभर तुम्ही तेच करत फिंडा त्या दुसरं काय ए तुझ्या वाचून काय मला आडून नाही पडलेलं राहिली भानभान करून झाली उठला का सुटला तुला दुसरं काम नाही राहत का कर। कटकट करत राहती हे नाही ते नाही ते नाही यायचं मस्त गावभर भर ही इकडून तिकडून इकडून तिकडून फुशारक्या मारून बसायचो खुर्चीवर आरामात आणि वर मलाच म्हणायचो काय काम नाही काय काम नाही काय काम, काम करते सगळं काम मीच करते शेतातलं मीच पाहिजे पोरांचं मीच पाहिजे घरातलं मीच पाहिजे मला काय करते मला सांगा सांगा बरं सांगा तुम्ही काय करता सांगा बर मला हा बोला ना आता का खाली मान गेली हा ए बाई अग तुला गो अहो मी माझ्या एवढी गरीब गाय मिळाली म्हणून नांदे पाटलाच्या घरामध्ये आणि वारा गेला म्हशी सारखी आहे ना आवलंय सुशिक मिळाले व तुम्हाला ती शेजारची बघा कशी गरगरा नवऱ्याला फिरवते पर घाबरून पळतो घराच्या बाहेर मी त्याला बाई देवाय ग असा नवरा दिलाय मला गरीब गाय काल ते हा हे पेपरला बातमी आली ते तुझी पेपर गरीब हो तुम्ही पेपरच वाचा आणि असंच मर... बसा हा बापान करून झाले पण होती कुठली हा पण होती मी आणा ना एखादी लक्ष्मी करून पा या वाड्यावर वाड्याची लक्ष्मी बघा हे वाडा आमच्या पाटलाचा वाडा तू पाय बाकी त्यांची कशी प्रगती होऊन राहिली तुझा भाऊ तुझा भाऊ बघ हा सातरा किती देतोय हे वा भावाच काही काढायचं नाही बघा कष्ट करून आणि का माझ्या बापाने दिलं असं किती दिवस पुरवल तुम्हाला स्वतः कष्ट बाकीचे तुला एवढी मोठी म्हैस पोहोचून नाही राहिलो का मी मी काय माहीत नाही मी माझं माझं पुरतं काम होते काय काम होते राब राब राबते तुमच्याकडे पाठे पाच वाजल्यापासून राब राबते उपकार करते माझ्यावरती तुला खायला नाही लागत का खायला किती लागतो खायला तो तुम्हाला लागतो पाटलाच घर पाटील मला तळगण मला मळगण मला असं मला वडे मी म्हणते जिव्याला केवढे चोचले ह्या बाबा तळायला तेल नसतो तरी ते भुणबुन भुनबून चालूच त्याची ना काय काय कोंबडी तोडायची काय हाडक तोडायचे हा मी माझ्या कष्टाचं खातो अष्टच करत नाही तेच तर मला करत नाही तुला काय कमी पडत तुला गेले, का कमी पडतय ते पोरं कशे त्या उघडे नागडे काय ते घर आज पडल का उद्या पडल आणि काय काय उघड हा ढवळे कपडे घालून मिरवायचो आम्ही पाटील म्हणे पाटलाची छान पाटलाला काय कष्ट करायला काय लाज वाटत पाटील काम नाही करत बाई पाटील काम करून घेतो कोणाकडून काम करून घेता माझ्याकडून मी झाली मोल करीन तू मोल का तुला काहीतरी काम पाहिजे का नाही झोपते अहो शेतातलं काम करते घरातलं करते पोरा बाळांचं बघते वरून आले गेल्याच पाहते म्हणजे तुझं काम आहे तुमचं काय काम हो मा मा काम काय खाण फिरणं हा रोज वर्षाला पाळणं हलवायचं काम आहे मात्र तुमचं एवढं मात्र पाटलाला भारी जमत अगं मग पाटील कशाला म्हणता बाई वाड्यावर बाई वाड्यावर या तिकडं का वाड्यावर नेत्या मला काय माहिती इथं तर दर वर्षाला हलवतात रिकाम टाकू नुसते चहायला आता दुसरीकडे जातो पाळणा हलवायला ते पण करून झालं असेल तुमचं काय 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 सांग काय काय करून येते मला काय माहीत नाही गावभर हिंडत असता तुम्ही पार्ट्या काय निम्म्या रात्री येत्या तमाशा काय पिक्चर काय तेच चाललंय तुमचं लग्न झाल्यापासून पाहते मी पार व्हायता गा ग बाई मला का फटके खाती ये बघा खरं बोलाय लागलं का आला पाटील फटक्यावर बाय म्हणसाच हेच तो मग थोडं खरं बोलायला लागले का नवरीने लगेच म्हणायचं फटक्या खायची का नाही तो दोन चार ठेवून द्यायचं आणि बाईचं तोंड बंद करायचं असं किती दिवस चालणार व मी म्हणते बोला ना आता राहायचं तोंड बंद करायचं बाईच कबूल नाही तुला पटलं तर जाय ना बाई राहायचं मी का जाऊ मी का जाऊ लग्न करून दिलंय हुंडा भांडा धुऊन पोर सुद्धा बोलायचं नाही बरं काय दिलं का तुझ्या बापाने गादर दिले का त्याची आईचं भिखार तोड त्याची हे बघा आई माई काढू नका माझ्या बापाची लागू केवढ दिलं सगळं दिलं अहो त्या हातातल्या अंगठ्या कोणच्या अंगठा देतो मला माहिती तुझ्या भावाच्या लग्नाची हो दिवाळीला कपडे हे बूट कोण देतो तुम्हाला गाव माझ्यावरती लोक काय काय देतात जावायला तुम्हाला फक्त फुकटच हवं ते काही दिलं बघ त्याच्या सासऱ्याने अर्धी प्रॉपर्टी दिली तुला काय दिलं आता अर्धी प्रॉपर्टी मागायला जाऊ थांबा आता तुमच्या नंदाला बोलून घेते माझ्या नंदाला म्हणल घे याच्याकडून अर्धी प्रॉपर्टी हा का मग बरं ते जाऊ दे मी काय म्हणते ऐका ना अहो बाबाचा फोन आला होता कशाला अहो धोंड्याचा महिना चालू आहे ना धोंड्याचा महिना मग एवढा लेट मग आता तो कुठं सुरू झालाय मी काय म्हणते कधी जायचं आपण सांगा निरोप द्यायला मला आपलं नाही जमणार का बरं ते काय देणार आहे तिथं देणार काय पहिले विचारून देणार आहे का दोंड्याची तर येतो आहो आता एवढं चाललेलं लॉकडाऊन चालला करोना चालला तरी बिचारी एकुरत एक जावय म्हणून मान देत आहे तुझ्या बाबाला दिली ना त्याच्या सासऱ्यांनी एकूण कळलं होतं तुम्हाला अशा बातम्या दाद्या तिकडून माहिती मिळून येते जावयाने बी तसं वागावं लागतं मी म्हणते तुझ्या बाबाला चिमटा घेतो हे असंच तोंड ना मग चिमटा घेतो का त्याला डाव देतो तोंड सुद्धा गोड लागत ते फुटक्या मडक्या सारखं वाजतच राहत सारखं हा तोंड गोड पाहिजे बाबाचं बघ अंगठी देत असला तरी येतो नाही तर नाही यायला रिका मान हा मोठं पहिलं हे चाललंय धोंड्याचा महिना अव एक उलटा एक आहे म्हणून आहे अर्ध वय झालंय म्हणून तरी बोलवीत आहे मान तर राखीत आहे तुमचं पण तिकून आता अंगठी मागू राहील त्यांना पुण्य लागतं माझ्या माझ्या सारख्या जावायला दिल्यानंतर पाय धुवून प्यायला पाहिजे त्यांनी माझ्यासारख्या जावायची जावई हा पाय धुवून पाणी प्यावायचे केवढं काम करून करून आणि लेकीला त्याच्या सुख देत म्हणून पाय धुऊन पाणी एवढी मोठी प्रॉपर्टी पोचतोय ना मी काय दिलं तुझ्या बाबांनी पन्नास हजार दिले आणि गे बोया माझे फोन होती पोचेला अहो पन्नास हजार हुंडा दिला तुम्हाला कोणी पोर सुद्धा देत नव्हतं माझ्या बापाने पन्नास हजार हुंडा दिला गावभर जेवण दिलं जेवण घातलं दोन दिवस जेवण होत हा सगळं गावाला जेवण दिलं माहितीये का अहो तुम्ही हळद अहो हळद उतरायला आले तर सध्या चार पाहुणे सुद्धा याच्या दारामध्ये जुलाब झाले ते उसळ खाऊन हा उसळ खाऊन जुलाब झाले या गावातल्या लोकांना म्हणे नाही तरी पचतच नाही कोणाचं खाल्लेलं माहिती का त्यानुसार मटण दार मनापासून द्यावं लागतं ते याच काय मनापासून द्यावं लागतं का आम्ही बरं ते जाऊ द्या ना मी काय म्हणते काय रोजचीच बाई कटकट आहे मी काय म्हणते आईला निरोप करून सांगू काय सांगू बरं सांगा ना पहिले आणखी देत असलं तर विचार तर येतो नाही तर मग जाऊ दे तिकडे म्हणजे अंगठी दिले तरच तुम्ही अंगठी दिली जावायचा मायने तो धोंड्याचा मा मा हो का त्यांना पुण्याला लागे ना मरता मरता थोडच चुकता बघू दे त्यांना कशाला मारते माझ्या आई बापांना ता गेले मुलाकले माझ्या आई बापांच्या का मुळावर उठत आहे माझे आई बाप पुण्यवान होते म्हणून लवकर गेले पुण्यवान होते म्हणूनच मग पुण्यवान नव्हते म्हणून लवकर घेतलं नको बाबा हा जमिनीला बा रे बाय आता तुझ्या आई बाबा चे आम्ही म्हणूनच देवदेव करतात बिचारे घरी जारी चांगलंय त्यांचं तुमच्याकडे काय भुई का भुईला भार नुसतो पोटपुढे आलंय तेवढंच येतो नुसतं धम दायचं मारा मार्या करायच्या बायको काय काय ते पाट कुठं चाललंय पाय कशी वाळवून गेले कष्टाचं खातो काय कष्ट करतो गो बाई मकड काय कष्ट करतो गो बाई हो पाटील हा ते पाय कुठं चाललय असं वाटतं कब इथं ठेवा सकाळी आणि असं असं चान बिस्किट खावं असं तो पोट आहे त्यालाही लागत कष्टाचं खावं लागतो कष्ट म्हणून ते वाढलंय तुझ्या बाबा रंग बापाचा रंग म्हणतो असं जर वाढलं त्याच्यावर खुर्ची ठेवून अजून एखादा पाटील पुढे बसल असं पोट नाही माझ्या पोटाशी मग मा? ती प्रॉपर्टी आपली राहती हो नुसतंच प्रॉपर्टी राहते सगळ्यांनाच नाही भेटत नाही पाटील बसा काय बसा पाटील पाटील बरं मी काय म्हणते सांगा ना फोन करून हो तुमच्याकडे एवढा भारी फोन आहे मला बी द्या ना माझा फोन तो काळा फोन तो बंद पडला ना तुझी काय वाईट नजर आहे का सगळ्या माझ्या गोष्टींवरच लक्ष राहतं काय अहो तुम्हाला काही गरज आहे एवढ्या भारी फोनची आता चालले ना मनात सांग ना तुझ्या बापाला फोन फोन मला अहो ते काय काय घेऊन कोणाला करते मला करते का कधी तू तू आयला फोन करते ना मग त्यांच्यासाठी तू अहो सगळं तिकडे म्हणते घरा ते असं गेलं ना तू काळा फोन पाहिलं का एवढ्या एवढा का माझ्या माझ्या त्या बहिणी ते मला चिडवत आहे बाई पाटली न अली बाई पाटली एवढा एवढा फोन घेऊन गळ्यात हे बघ मंगळसूत्र तरी आहे का पाय काळे मनी सगळ्या बायका सगळ्या नटून ठोकून सोजून येतात हे बघ पण मी हे घालून फिरते पा हे पाटील हे बाईमधो पाटलाचं मंगलसूत्र पा तुला माहिती काय जया बायच्या अंगावर जास्त सोनं त्या बाईला सगळ्यात जास्त धोका तुला तू वाचत नाही का पेपरला पाटील बोलण्यात मात्र पट्टा जास्त सोनं घातलं तर एका दिवस तुझे मानच कापून घेऊन जातील हे पा आता कुठल्या कुठे इश्यू नाही आता सांगते मी फुटके मणी नाही माझ्या एवढं एवढं दागेन मी त्याचं कधी किलो सोन अगो बाई बाईबाई पाटील दोन किलो सोन बाई का आता कुठं जाऊ न जाऊ का वरून उडी मार अगं बाई या कौलावर जाते ना आता उडीच मारते बाई फार खुश झाली बाई मी एक काम करतो दोन किलो सोनं एखाद्याला लावून देतो मागे जाय बाबा घेऊन हिला जी बाईच्या अंगावर जास्त जास्त धोका आता पाय बर तू कुठे फिरून तुला जीवाला धोका आहे का काही कुत्रा हे माग लागणार नाही आता असणार आणि मग मी म्हणते माझ्या बापाकडे अंगठ्या कशाला पाहिजे हो तुम्हाला एखाद दिवशी घेणं बोट कापून ग रात्री बेरात्री असं हिंडत कुत्र्या कुत्र्यावाणी येईल दारू बिरू पिऊन कुत्र सुटेल आणि एखादं येईल आणि जायला घेणं बोट कापून लागती लचोर ला मला माणसा मागे नाही लागत बाहेर मागे लागत मा एक... मा मा, ती चोळ हे ह्या दिलेले हे सगळं माझ्या बापाच्याच आहे ना मग आता मग आता धोंड्याचा महिना नाही मी म्हणते कशाला एक... आता या बोटात बाकी आहे ना अजून एक मधल्या बोटामध्ये घालू नाही 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 माल तळत ती पाऊ एक तर तुमचं आणि माझं रोज वाजत वाजून वाजून वर जायची वेळ आली अजून कशाला बोट बोटं नाही 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 माल तो बोट बाकी आहे मला एक आंगठी पाहिजेलंच अहो मी म्हणते दिल ते घेव मी म्हणते मलाने हं नको चांगले दिल का आंटी ते बी विचारून घे दीड तोळ्याची पाहिजे हो का मग आहो करोना चाललाय बिचारच्या लोकांचे खायचे वांदे आणि ह्याला पाहिजे अंगठी काय पाटील बाई तुमचं पहिलं आता सांग करोना चालू आहे म्हणा आता दान पण करून घे म्हण नंतर परत चान्स नाही भेटणार बिला मी बी तेच म्हणते कधी येईल बुलावाल कधी करोना होईल आणि कधी वर जाईल कशाला एवढं मान पाहिजे नाही 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 जावायला जर दान दिलं तर पुण्य लागत दोन वर्ष जास्त जगतील अजून हो का मग पुण्य करायला पाहिजे का नाही थोडंफार आणि रे पाय ते निधी टोळ्याची नाही दिले मध्ये करोना मध्ये मेले तर त्याला मी जबाबदार नाही कोण मरल पर करोना मध्ये सांगा बरं अगं आता समज ज बाबा आता तेथे राहिले तरी किती दिवस मझंटीत गौर्या गेल्या ना माझ्या बापाच्या मुळावर उठलाय ग हा पाटील मग एक आणखी द्यायला आला जावयाला हा का मग आणि रात्री दारू डोसून आला चोरांनी अडवलं ते पाटलांचं काम आहे ऐका ना चोरांनी अडवलं आणि बोट छाटून टाकले तर मी म्हणल काय बाई सा परत माझ्या बापाच्या नावाने बोंब ठोकला हा माणूस का सासर दिल्या होते अंगठ्या आणि म्हणून माझे बोट छाटले गेले आता कोण उत्तर तरी काहीतरी काम मग पण तुम्ही होशील ना हाताने थिट नाही म्हणते ते पण बरं होईल अशांच्या मागे काही लागतही पण नाही मग तसं काय काय कामाचे नाही ते बोट का ना काजाचे असेच असतात नुसते मिरवायला 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 काय मिरवायला आणि काय नाही चल जाऊ घरात आपण आता का बरं घरात जाऊ बरं सांगा ना मला मला एक मस्त फोन घेऊन द्या ना आता बर आता एक काम कर तुला एक फोन घेऊन देतो मस्त पैकी आपण आता तयारी करू तुझ्या बापाला आईला फोन कर आणि सांग आम्ही जावाय बी आणि मी पण येते म्हण आता खुश खुश आणि हे बघा पण एक सांगायचंय आता आपण एवढं मध आपण आता काय पहिले हे राहिले का आपल्या धोंड्या ऐका ना बिचार्यांच्या मन का दुख एवढं प्रेमाने दिलं ते काय चाललं तुमच्या दोन चाल अरे काय नाही बाबा सादर वाढून फोन आला दोंड्याचा वांग्याला यामध्ये अरे दे काय तिथे हे ते कुसळ देत ते एवढे उठे अंगठी तीन मानपान राहतो तो कसला मानपान उठला घंटा सकाळपासून ऐकू राहिलो कवा धरून का खालती काम करीत होतो काय चाललं म्हणलो पाटील आणि पाटलाची बायकूचं काय चाललंय सारखं का, बडबड बडबड बाजूजी आव एवढ्या प्रेमाने बोलवलं आणि हा माणूस म्हणतो मला मा अंगठी दीड तोळ्याची अंगठी दिली तरच मी जाईल त्यांना अरे पण एवढी आशा नको करू जे देतील ते फुल नाही फुलाची पाकडी आपल्या हातात घ्यायची लगेच बा मार्गी लागायचं वहिनीचं मत आहे वहिनी म्हणती तुला जायच आपलं काय काय तिथं जायचं काय वाडी राहत दे तुमचं भांडण बाजूला मी एक कामासाठी आलो तो हा बोल मला हा म्हण पाटलाला सरपंचाने बोलावलं काय काही काम आहे काय तुमचं तिळ चाल बर काही चा, कामाचं नाही जा घेऊन त्याला दहा मिनिटात पाठ येतोय त्याची काळजी करू चल रे बाबा चल 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 पट